नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो. मित्रांनो, माझ्या मित्राने सांगितलेली मला एक कथा होती, आज मी त्याच्याच तोंडातून तुम्हाला सांगणार आहे. झाल्याचं की माझा मित्र आहे अभिजित, त्याच्याच मावशीने एक दिवशी त्याला जेवायला बोलवलं, पण जेवायला बोलवून त्याच्याकडं असं काही घेतलं की त्यामुळे दोघं पण खुश झाले. तीच कथा मी आज त्याच्याच तोंडातून सांगणार आहे. चला मग कथेला सुरुवात करू. मित्रांनो, माझं नाव अभिजित, पण सगळं गाव मला अभ्यास म्हणायचं. दिसायला मी देखणार होतो. आमच्याच गावामध्ये नात्यातून मावशी लागणारे अशा एक सुंदर अशी गल्लीतली एक तरुणी होती. दिसायला देखणी आणि तेवढीच सुंदर पण होती. अगदी आमचं त्यांचं खूपच जवळचं नातं होतं. पण मी नेहमी त्यांना मावशी, कधी कधी काकू म्हणत असायचो. त्यांचं नेहमी माझ्याकडे काम असायचं, कारण की इतर कामं त्यांचं कोण करत नसायचं. माझ्याकडे गाडी होती आणि त्यांनी फोन केला की मी लगेच माझ्या हातातलं काम सोडवून त्यांच्यासाठी पळ जायचो. त्या दिसाय देखण्या होत्या, जेमतेम माझ्याच वयाच्या होत्या. मी आत्ता तिथला, पण त्यांना माझ्याविषयी खूपच आपुलकी आणि प्रेमळ मन होतं. शुभांगी त्यांचं नाव आणि मी शुभांगी मावशीच म्हणायचो. झालं असं एक दिवशी, नाही का, असंच संध्याकाळ वेळ होती. त्यावेळेस मी घरी बसलेलो, आमच्या घरचे बाहेर गेले होते, त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्या जेवणाचं माझ्या मावशीकडे दिलं होतं. त्यावेळेस स्वतःच त्यांनी मला संध्याकाळी फोन केला आणि विचारलं कुठे आहेस. मी माझ्या मित्रांबरोबर फिरत होतो, कारण की मित्र मला जरा पण सोडायची नाही. सगळ्यांना माहीत होतं माझा स्वभाव खूपच असा, नाही का, मनमिळावा आहे. आणि सगळ्याला मी हसून खेळून चेष्टा मस्करी सगळ्यांची करतो. त्यामुळे माझे मित्र माझ्या सतत जवळ असावं असे म्हणतात. आता लग्न वगैरे नाही झालं, त्यामुळे मित्रांसाठीच आपला जास्तीत जास्त वेळ मी देतो. पण अचानक तिथे फोन आला आणि माझे सगळे मित्र म्हटले कोणाचा होता. त्यावेळेस मी सांगितलं आणि ते एकमेकाकडे बघून काहीतरी कुजबजू लागले, पण मला त्यांनी काही कळून दिलं नाही. मी आलो आणि त्यांनी मस्तपैकी जेवणाच्या माझ्या आवडताच बेत केला होता. आम्ही दोघांनी मिळूनच जेवण केलं. ती पण एकटीच होती आणि मी पण एकटंच होतं. माझ्यासमोर होतं बस बस म्हणून तोपर्यंत त्यांनी पोटभर मला जेवण घातलं आणि तिथेच मी मग साईडला जाऊन बसलो. जेवण झाल्यावर त्यावेळेस असाच विषय निघाला, पण मित्रांच्या मनात काय होतं ते मला माहीत नाही. अचानक माझा एक मित्र आहे सागर, त्याचा फोन आला आणि म्हटला की कुठे आहेस. मी म्हटलं ह्या ठिकाणी, तर तो हसला आणि म्हटला चालू दे तुमचं, मी नंतर करतो. पण मला हे खटकलं, असे का करत होते ते मला माहीत नव्हतं. ती माझ्याजवळ शेजारी येऊन बसली आणि जेवण झाल्यावर तिने गोड पदार्थ मला घेऊन आली. ती माझ्याजवळ बसली होती, अगदीच खूपच जवळ येऊन ती माझ्या बसल्यामुळे मलाच थोडंसं वेगळं वाटू लागलं. पण ती मात्र लाजत नव्हती. तिने बोलता बोलता मला म्हटली की काय करतं दिवसभर, रिकामाच असतो का? मी म्हटलं हो. त्यावेळेस ती माझ्याकडे पाहत होती आणि म्हटली तू स्वतःला खूपच व्यवस्थित आणि फिट्ट ठेवलं आहे, अगदीच तुझी कोणतरी मैत्रीण असेल. त्यावेळेस मी म्हटलं नाही ना, मी अजून सिंगलच आहे. तर ती म्हटली तू इतका दिसायला देखणं आहे, तुला कशाला कोणी नाही म्हणेल. तर हळूहळू तिने मला इतकं गोड बोलली, त्यावेळेस मला समजलं हिच्याच हिलाच काहीतरी मनात वाटत असेल, त्यामुळे माझे मित्र असे म्हणत आहेत कदाचित मित्र. पण मी जास्त विचार नाही केला. आणि त्यावेळेस ती म्हटली तुला एक बोलू का? तर मी म्हटलं हां बोल ना. त्यावेळेस त्या मला म्हटल्या मी कशी वाटते तुला? तर मी म्हटलं चांगले आहे ना दिसायला वगैरे. त्यावेळेस त्या म्हटल्या मला पण तुला बघून असंच वाटतं, तुला एक बोलू का? तर मी म्हटलं हां. त्यावेळेस ती मला म्हटली की माझी शांत कर ना, खूप दिवस झालं मला तुझ्याकडून पाहिजे होतं, पण काही मला भेटलं नाही. मी चकित झालो, पण आलेली संधी कशाला घालवाय. म्हणून मग मी पण लगेच तयार झालो. तिथे सोप्यावर त्यांना असलेलं आडवं केलं आणि मी त्यांच्यावर बरोबर मी माझं असलेलं बसवून दिलं आणि त्यांना खूपच आनंद भेटू लागला. त्या मला जोरजोरात असं कर म्हणत होत्या, कारण की खूप दिवस झाले मी तुझी आठवण काढत होते. शेवटी मी तिला चांगलेच तिथे घाम काढून तिची शांत केली आणि एक वेगळाच आनंद देऊन तिला एक वेगळंच सुख दिलं. पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा असायचं मी जायचो आणि चांगलेच तिची आता शांत करायचो. ती मात्र जीवनाचा चांगलाच भेद करायची. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा, आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.